मुंबईकरांसाठी खुशखबर, म्हाडाची 4083 घरांसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात, तर लवकरच 238 नव्या एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत। जयंत पाटलांची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी, ईडी कार्यालयात बसून अर्ध पुस्तक वाचून झालं। ईडी चौकशीनंतर जयंत पाटलांची मिश्किल प्रतिक्रिया। समीर वानखेडेंना 8 जून पर्यंत अटकेपासून संरक्षण, केसमधील पुरावे माध्यमांमध्ये शेअर करू नका, कोर्टाची तंबी, तर धमक्यांमुळे वानखेडेंची सुरक्षा पुरवण्याची मागणी। मुंबईनंतर ठाण्यात मुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईच्या कामांची पाहणी, रखडलेल्या कामांमुळे मुख्यमंत्र्यांची कंत्राटदारांवर नाराजी। मंगळवारपासून 2000 नोट कुठल्याही बँकेत बदलणं शक्य, नोट चलनातून बाहेर मात्र बाद होणार नाही, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती। पुढील 3 दिवस मुंबईसह राज्यात हवामानात चढउतार, मुंबईत पारा वाढण्याची शक्यता, तर विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा। मंगळवारी सर्वसामान्यांना बीएमसीत प्रवेश बंदी, G20 शिष्टमंडळाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या खबरदारीसाठी प्रशासनाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।